नमस्कार मित्रांनो फार्म व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण आता पाहणार आहोत गव्हावर कोणते कोणते रोग आलेत तर मित्रांनो आता काही दिवसापासून मराठवाड्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये की ढगाळ वातावरण आहे गारपिटा पडत आहेत तसंच पाऊस त्यामुळे गव्हावर आता तांबेरा म्हणून एक रोग आलेला आहे तर त्यावर आज आपण पाहणार आहोत त्या रोगाबद्दल माहिती त्याचे लक्षणे आणि तस त्यावर काय उपाय केले पाहिजेत आज त्यावर आज सविस्तर माहिती जाणून घेऊ तसंच आज आज आमचे मित्र अमित भैयासोबत आहेत आज त्यांच्याकडूनच आपण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत धन्यवाद तर आम्हाला याबद्दल माहिती द्या तांबेरा एक रोग आलेला आहे तर वातावरण एक आहे तांबेरा रोग कधी पडतो तर डिसेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्याच्या शेवटीपर्यंत तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आपला जास्त पाण्यात येतो तसेच आधी ही आधी रोग राही तर आता सध्या वातावरण बदलामुळं सुरुवातीला भीती हरभरा पिकावर असे रोग पडायचे पण आता खूप दिवस ढगाळ वातावरण तसेच गारपीट आणि खूप थंडी यामुळं आता गव्हावर पण पाण्यात मिळत आहे तर आपण पाहू बदलत्या वातावरणाचा परिणाम आतापर्यंत हरभरा या पिकावर झाला होता मात्र अधिकचा काळ ढगाळ वातावरण आणि अधिकचा गारवा यामुळे मुख्य पीक असणाऱ्या गव्हावरही रोग रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे गव्हा बदल कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिलेला आहे तर काय <coughs> अधिकचा गारवा यामुळे जे मुख्य पीक आपलं गहू आहे त्याचं त्याच्यावर रोग जे आहे त्याचं प्रमाण आता वाढत आहे त्यामुळे कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिलेला आहे त्यासाठी सुधारित वान लावणं आपलं गरजेचं आहे तसेच योग्य खत आणि सिंचनाची व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे तसेच रब्बी हंगामात पेरा केला आहे या यामधून याम अधिकच उत्पन्न मिळेल हाच शेतकऱ्यांचा उद्देश राहतो परंतु सततच्या हवामान बदलांमुळे रब्बी पिकांत अनेक रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते कृषी तज्ज्ञ कंबोज यांनी सांगितले आहे की गव्हावर वेगाने पसरणारा तांबेरा रोगाचे वेळीच व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात मोठी घट होऊ शकते त्यामुळे पिकाचे नुकसान होऊ नये आणि उत्पन्न चांगले होईल यासाठी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या शिफारशी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी बुरशी बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे तसेच डिसेंबरच्या अखेरीस ते मार्चच्या मध्यापर्यंत गव्हाच्या पिकांत ताबेऱ्या रोगाची लक्षणे दिसून येतात वाढत्या क्षेत्रामुळे या रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र आढळून येत आहे तसेच शेतकऱ्यांनी कसं ओळखावं लागेल याचा तेच फरक कधी कधी शेतकरी तांबेरा रोग आणि गव्हाच्या पिकांतील पोषक तत्वांच्या कमतरता यांच्यातील फरक ओळखत नाहीत अशा वेळेस तपासणी न करताच औषधांचा मारा केला जातो त्यामुळे आर्थिक नुकसानच तर होतेच तसेच पिकांवरही वाईट परिणाम दिसून येतात तांबेरामुळे पानांवर पिवळे किंवा संत्री पट्टी दिसतात त्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक विभागाचे बारली विभागाचे जे अध्यक्ष आहेत पवन कुमार यांनी सांगितलं आहे की, की शेतकऱ्यांनी तांबेरबा तांबेरा प्रादुर्भाव झाला आहे असा गहू हातामध्ये पक पकडून त्याची पाणी एकमेकांवर घासावेत त्या टाईमला जेव्हा बुरशीचे कण बोटाला किंवा अंगठ्याला चिटकतील हळीसारखे दिसतात ते तर पोषक तत्वाच्या कमतरतेत कमतरतेत असे होत नाही तर तांबेरा रोग अशी आहे उपाययोजना म्हणजे काय उपाययोजना केली पाहिजे कृषी तज्ज्ञांच्या मते शेतात तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागतात दोनशे लिटर पाण्यात प्रोपकोनाझोल दोनशे मिली ताबडतोब मिसळून फवारणी करावी लागणार आहे तसेच एच डी स एकोणतीस सदुसष्ट एच डी अठ्ठावीस एक्कावन्न डब्ल्यू एच सात अकरा या वाहनांचा गव्हामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे पेरणी करताना शेतकऱ्यांनी या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही या जातीची बियाणांचीच निवड केली पाहिजे आणि पाणी पण मुबलक असलं पाहिजे तर मित्रांनो चांगलेच बियाणे पेरा तर आजचं आजची जे न माहिती दिली ते तुम्हाला कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद